पण इथे जे काही म्युझिशियन आणि डान्सर कोरस जे काही मेहनत घेतलेले आहे त्यांनी महिनाभर मेहनत केलेली आहे आणि अशा गोष्टीला जर तुम्ही दाद देणार नसाल तर खरंच आम्हाला वाईट वाटतंय. टाया मारण्याचे गरज फायदे आहेत. इथे डॉक्टर पण बसलेले आहेत त्यांना विचारा हवं असेल तर टायामुळे दोन बोटं जर एकत्र आली तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. सर्वात चांगली गोष्ट अजून आहे की टाया मारण्यासाठी कुठलाही टॅक्स द्यावा लागत नाहीये. टाया सगळ्यांसाठी चांगल्या असतात, आमच्यासाठी चांगल्या असतात, तुमच्यासाठी चांगल्या असतात, सर्वांसाठीच चांगल्या असतात. म्हणूनच म्हणावं असं वाटतं, सागरावर प्रेम करत असाल तर लाटांचा विचार करू नका, गुलाबावर प्रेम करत असाल तर काट्याचा विचार करू नका, आणि आमच्या कलाकारावर प्रेम करत असाल तर टाळ्यांचा विचार करू नका. प्लीज सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून एकदा पुन्हा दाद द्यायची आमच्या कलाकारांना. आणि एक मुख्य गोष्ट सांगावीशी वाटते म्हणजे या टोटल यलकोट यलकोट जय मल्हार या कार्यक्रमाची जी रूपरेषा लिहिली त्याला लेखन आणि आपल्या गावामध्ये उत्कृष्ट असं लेखक म्हणून कदाचित आपणा सर्वांना माहित नसेल पण उत्कृष्ट लेखक म्हणून मला तरी वाटत की ह्या गावामध्ये आहे ते प्रशांत कृष्णातरे. यांनी गेली 3 वर्ष आमच्या ह्या ऑर्केस्ट्रासाठी लेखन लिहिलेलं आहे आणि खरोखरच त्यांचं लेखनामध्ये जादू आहे प्रत्येक कन्सेप्ट. म्हणून एकदा प्रशांत कृष्णातरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेक्षकांनो. आमच्या प्रशांत तरेसाठी जोरदार टाळ्या. कृष्णाची जान पराग देव याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पराग देव खरोखरच त्याची बायको हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना सुद्धा ज्याने आपलं अमूल्य वेळ आमच्या ऑर्केस्ट्रासाठी दिलं खरोखरच पराग देव, गौरव वाडेकर आणि गणेश पाकरे यांना मानाचा मुद्रा. जेजुरीचा खंडेराया म्हणजे समस्त कोळ्यांचं कुलदैवत. अगोदर आपल्या मच्छीमारांचं तिथेच वास्तव्य होतं. नदी नाल्यात तलावात मासेमारी करणारी आपली जात उदरनिर्वाहाच्या शोधात सह्याद्रीच्या उंच कडा ओलांडून गाठमाथ्यावरून कोकणात येऊन स्थिरावला. पण आजही ते आपल्या लाडक्या खंडेरायाला विसरलेले नाही. वादळाचा वारा असो नाही तर पावसाचा मारा, तुफानी दर्या असो नाही तर लाटांचा मारा, कोळ्यांच्या पाठी नेहमी खंडेराया. असं म्हणत जीवावर उदार होऊन कोळी समाज मासेमारी करतो. पण वर्षाकाठी एकदा तरी आपल्या लाडक्या खंडेरायाला पुजायला तो जेजुरीला नेहमीच घेऊन जातो. या मुरी
वासा।